उद्धव ठाकरे गटाकडून आता निवडणूक आयोगाकडे कागदपत्र दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 नोव्हेंबर पर्यंत सगळी कागदपत्र दाखल करायला सांगितलेलं होतं. त्यानुसार आता ठाकरे गटाकडून सदस्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेले आहे. याआधी देखील ठाकरे गटाकडून आणि शिंदे गटाकडून कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेली होती, ज्याची संख्या लाखात होती. मात्र आता 23 नोव्हेंबर पर्यंत उरलेली सगळी कागदपत्र दाखल करा, अन्यथा आहे तीच कागदपत्र ग्राह्य धरली जातील, असं केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आता ठाकरे गट ऍक्टिव्ह झालाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे